कोल्हापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज जिल्हा परिषदेच्या समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस होते. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी बी बियाणं योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून 100% अनुदानावर वैरण बियाणं मका आणि इतर धान्य दिली जाणार आहेत. त्यासाठी 5 कोटींची तरतूद आहे. मात्र पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपयांच्या तरतुदीला आजच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, गडिंग्लज, करवीर आणि शिरोळ हे 4 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आलेत. या 4 तालुक्यांमध्ये बियाणांचा पुरवठा करण्यात येणार असून त्यासाठी 1 कोटी रुपयांच्या तरतुदीला मान्यता दिल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिली. विविध योजनांच्या खरेदी जी मान्यता देणे ते पण अचासनिता असल्यामुळे ते पण विषय घेतले नाही. आणि त्यानंतर तिसरा विषय होते ऐतेवलीचे विषय यशवंतराव चव्हाण पंचायत पुरस्कारचा शिफारस पाठवणे, ते शिफारस पाठवायचा मान्यता दिलेली आहे. आणि शेवटी एक विषय होते की चारा बियाणे वाटप करण्याबाबत, याच्यामध्ये हातकणंगली, गडिंग्लज, करवीर आणि शिरोळ याच्यामध्ये दुष्काळ घोषित झालेली आहेत. आणि त्यामुळे याच्यामध्ये 1 करोड म्हणजे 5 कोटीच्यापैकी 1 कोटीच्या तरतूद मी मान्यता दिलेली आहे, GB मान्यता दिलेली आहे. ते टंचाईच्या विषय असल्यामुळे, खूप महत्वाचा विषय असल्यामुळे या 2 विषयाच्या मान्यता दिलेली आहे. अद्याप आचारसंहिता लागू असल्यानं आजच्या सभेत काही धोरणात्मक निर्णय घेता आले नाहीत. आचारसंहिता संपल्यानंतर अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन आरोग्य आणि शिक्षण याबाबत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिली. सभेला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.